सांगली लोकसभा प्रभारी व समन्वयक शेखर इनामदार यांचा सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी 59वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भरगच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सभागृह नेत्या भारती दिगडे व सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य अशा झांज पथकांच्या स्पर्धा हे वाढदिवसाच्या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण असणार आहे. तर युवा मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता अभियान, फळे वाटप, आरोग्य शिबिर, मोफत शिवभोजन थाळी आदी सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी वाडीकल मंगल कार्यालय येथे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगे, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, विवेक कांबळे, महेंद्र चंडाळे यांच्यासह शेखर इनामदार प्रेमींची उपस्थिती असणार आहे. पत्रकार परिषदेत सभापती धीरज सूर्यवंशी, दीपक माने, धनेश कातगडे, पृथ्वीराज पाटील, योगेश कापसे, किरण भोसले आदी उपस्थित होते. दरम्यान शेखर इनामदार यांच्या वाढदिवसा 59व्या वाढदिवसानिमित्त 59 कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती भाजप कार्यालय बांधकामास मदत करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. सांगली लोकसभा प्रभारी व समन्वयक माननीय शेखरजी नामदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आपण विविध उपक्रम 11 सप्टेंबर 2023 रोजी राबवणार आहे. या श्रीराम प्रतिष्ठाननं विविध काम उपक्रमांचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये युवा मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता अभियान, फळे वाटप, आरोग्य शिबिर, 100 लोकांना शिवभोजन, पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झांज पथक स्पर्धा हे या कार्यक्रमाचं विशिष्ट वैशिष्ट्य आहे. आणि या कार्यक्रमासाठी अभिष्टचिंतन सोहळा संध्याकाळी 6:30 नेमिनाथ नगरच्या ग्राउंडच्या बाजूच्या रस्त्यावरती होणार आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.